शेतकरी बांधवांना दिलेल्या वचनाची पूर्ती नवीन आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे। त्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो, कौतुक करतो। या अनुदानाचा लाभ अंदाजे 20 लाख शेतकरी बांधवांना होईल। त्याकरता सन 2022-23 मध्ये 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। भूविकास बँकेच्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांची 964,15,00,000 रुपयाची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून कर्मचाऱ्यांची 275,40,00,000 रुपये एवढी देणी अदा करण्याचेही ठरवले आहे। भूविकास बँकांच्या जमिनी व इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार आहे। गुजरात व अन्य काही राज्ये पंतप्रधान पीक विमा योजनेतून यापूर्वीच बाहेर पडली आहेत। महाविकास आघाडी शासनाने माननीय पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून या योजनेमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे, ती मान्य झाली नाही तर शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी आम्ही अन्य पर्यायांचा विचार करू असे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो। सन 2021-22 अर्थसंकल्पात मी खरीप हंगाम 2021 पासून शेतकऱ्यांना 0% व्याजदराने कर्ज पुरवण्याची घोषणा केली होती। या योजनेमुळे पीक कर्ज वाटपात वाढ झाली असून फेब्रुवारी 2022 अखेर 41,055 कोटी रुपयाचे कर्जाचे वाटप झाले आहे। सन 2022-23 मध्ये व्याज सवलत योजनेअंतर्गत 43,12,000 शेतकऱ्यांना 911 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र वसमत जिल्हा हिंगोली येथे स्थापन करण्यात येईल। या केंद्रामध्ये प्रामुख्याने हळद पिकाची उत्पादकता वाढवण्याकरता संशोधन करण्यात येणार आहे। यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस व सोयाबीन लागवडीचे प्रमाण लक्षणीय आहे। तेथील सर्व शेतकऱ्यांची उत्पादकता प्रगतीशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेकरता येत्या 3 वर्षात 1,000 कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये शेततळ्यांचा समावेश करण्याचा निर्णय झाला आहे। शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत 50% वाढ करून ते आता 75,000 रुपये करण्यात येईल। सन 2022 हे वर्ष महिला शेतकरी शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येत आहे। महिला शेतकऱ्यांच्या करता कृषी योजनांच्या मध्ये राखीव असलेली 30% तरतूद वाढून यापुढे ती 50% करण्यात येईल। कृषी विभागाच्या योजना